श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम श्री राम श्री राम। नामस्मरण आणि प्रार्थना अर्थात भक्तिरचना विनम्र आणि समर्पण भावनेनं ज्या शब्दरचनांच्या सहाय्यानं आपण ईश्वराला आळवतो त्या रचनांना आपण भक्तिरचना म्हणतो। संस्कृतमध्ये स्तोत्र सूक्त मंत्र वगैरे भक्तिरचना आहेत तर मराठीत ओवी अभंग भारूड आरती वगैरे भक्तिरचना आहेत। अशा विविध प्रकारच्या भक्तिरचनांनी जगभरातील देवभक्त देवाला आळवतात। ईश्वर प्रेमाचं आणि ईश्वर भक्तीचं पुनस्मरण देणाऱ्या ह्या असंख्य प्रार्थनांच्या भक्तिरचनांच्या पार्श्वभूमीवर नामस्मरणाला वेगळं असं काय महत्त्व आहे? प्रार्थना म्हणजेच भक्तिरचना आळवण्यासाठी एक म्हणजे शिकण्याची सोय लागते वा ही संधी पुष्कळांना मिळत नाही। दोन म्हणजे त्या त्या भाषेचं ज्ञान लागतं हे पुष्कळांना जमत नाही। तीन बोलण्याची क्षमता लागते पुष्कळांनाही असत नाही। चार म्हणजे गाण्याची क्षमता लागते बरेच जण गाऊ शकत नाहीत। पाच म्हणजे मोकळा वेळ असतो कामगार मजूर गडी वगैरेंना वेळी अवेळी काबाड कष्ट करावे लागतात त्यांना ठरवून वेळ देता येणं कठीण असतं। यावरून प्रार्थना पूजा वगैरेंपासून लाखो लोक कसे आणि का वंचित राहू शकतात हे ध्यानात येईल। प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रार्थना वा पूजा पद्धती आहेत। पुष्कळदा एका धर्माच्या पूजा प्रकारांचा इतर धर्मियांना उपद्रव होऊ शकतो त्यामुळे वितुष्ट येऊ शकतं यामुळे विरोध दहशत वगैरेंनाही उधाण येऊ शकतं। वास्तविक पाहता कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेचा हेतू हा ईश्वर वा सत्याचा साक्षात्कार आणि कुटुंबात आणि व्यवसाय क्षेत्रात त्याचा आविष्कार हा असतो। परंतु तांत्रिक कर्मकांडांमुळे अनेक प्रार्थना पद्धती वा पूजा पद्धती त्यांच्या बाह्य स्वरूपाच्या अनुषंगाने रोजच्या कौटुंबिक आणि व्यावसायिक बाबींपासून तुटलेल्या आहेत त्यामुळे पुष्कळदा प्रार्थना आणि समाजविरोधी कारवाया एकत्र नांदतात। सामान्य माणूस पुष्कळदा विवक्षित पूजा प्रार्थनांचं स्तोम माजवणाऱ्या स्वार्थांधांकडून पिळला जातो नागवला जातो। असल्या प्रकारचे प्रार्थना वेडे स्वार्थांध सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि अगदी वैज्ञानिक क्षेत्रात देखील पाय रोवून असतात। कळत नकळत एकीकडे प्रार्थना तर दुसरीकडे लोकांची लूटमार करत असतात। प्रार्थना पूजा वगैरेंच्या बाह्यांगांमध्ये फसवेपणा अंधश्रद्धा ढोंगबाजी परावलंबित्व आळस भेदभाव वितुष्ट द्वेष वगैरेंना खतपाणी घालण्याची सुप्त क्षमता असते। नामस्मरणामध्ये प्रार्थनेचे सर्व गुण आहेत। शिवाय कोणत्याही धर्माची कोणतीही पार्श्वभूमी असलेली शिक्षणाला मुकलेली तांत्रिक कुशलता नसलेली कोणतीही साधन सामग्री नसलेली व्यक्तीही नामस्मरण करू शकते। कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी बिनबोभाटपणे इतरांना यत्किंचितही त्रास न देता नामस्मरण करता येतं। नामस्मरणासाठी रोजच्या कामातून फावला वेळ आणि सोवळं ओवळं वगैरे काहीही लागत नाही। पूजा स्तोत्र मंत्र प्रार्थना वगैरे बाबी वेगवेगळ्या धर्मांची अतूट अंग आहेत। त्यांना त्यांचं स्वतःचं महत्त्व आहे वैशिष्ट्य आहे त्यांचं कार्य आणि प्रभाव अनन्यसाधारण आहे। त्यांना कमी लेखणं त्यांची अवहेलना करणं अत्यंत गैर आहे। त्यांना विरोध करणं साफ चूक आहे कारण असा विरोध संकुचित स्वमधून उत्पन्न होणाऱ्या घमेंडीतून जन्म घेत असतो। परंतु आजच्या गुंतागुंतीच्या गोंधळाच्या आणि ताणतणावाच्या परिस्थितीत एकंदर भर इतर बाबींच्या ऐवजी नामस्मरणावर देणं अत्यावश्यक आहे। तेच सर्वांच्या हिताचं ठरेल।
स्तोत्र, प्रार्थना, पूजा वगैरेंच्या द्वारे माणसाचा संकुचित स्व ईश्वरासमोर म्हणजेच त्याच्या विशाल स्वसमोर लीन होणं चालू राहीलच. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या धर्मांमध्ये भजन, पूजन, अर्चन वगैरे सारं काही वेगवेगळ्या स्वरूपात त्या त्या धर्मांतर्गत बंधुभाव जोपासत राहील. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या धर्मांमध्ये भजन, पूजन, अर्चन वगैरे सारं काही वेगवेगळ्या स्वरूपात त्या त्या धर्मांतर्गत बंधुभाव जोपासत राहतील. तसंच वैविध्यपूर्ण पारंपरिक स्वरूपात त्या त्या धर्माच्या अनुयायांना ईश्वराचं स्मरण देत राहतील. परंतु नामस्मरण हा साऱ्या धर्मपंथांचा आणि पूजापाठांचा चैतन्यमय गाभा असून हा गाभा सर्व पंथोपपंथांना आणि प्रार्थनादिकांना विश्वात्मकतेच्या उज्ज्वल प्रकाशाने पुनित करतो, त्यांना नवजीवन देतो.